नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा ABS टीमच्या माध्यमातून आज आपण पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यात भोसले वस्ती जोगवडी इथे आलेलो आहोत. इथं माझ्यासोबत आमचे शेतकरी दूध उत्पादक मित्र आहेत. तर इथनं दुग्ध व्यवसायातली त्यांची पुढील वाटचाल आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेऊ. नमस्कार साहेब. नमस्ते साहेब. साहेब, आपलं नाव काय? आनंद मुरलीधर भोसले. आपला बिझनेस? बिझनेस म्हणू, कारण की जोडधंदा ही कन्सेप्ट आपल्याला बंद करायची, म्हणून बिझनेस. हा, दुग्ध व्यवसाय आपल्याला. तर याची वाटचाल किंवा मुहूर्तमेळ कधी झाली तुमची? एक 3-4 वर्षापासून. 3-4 वर्षापासून. तर 3-4 वर्षापासून तुम्ही पशु प्रजननामध्ये काही काम केलं होतं का अगोदर? अगोदर आम्ही दुग्ध व्यवसाय घ्यायचो, परंतु गाया, हे दुग्ध व्यवसायातल्या गाया आम्ही ते सरकारी डॉक्टरांच्या तर्फे सिमेंट भरायचो. 100 रुपये 200 रुपये लेतले, 100 रुपये 200 रुपये, पण बाहेर सिमेंट नाही भरलं आम्ही. बर, मग आत्ता तुमच्याकडं काय असा आमूलाग्र बदल झालाय? आत्ता आम्ही आपल्या पैलारू कालवाडांना आपलं मेडिकल संदीप खैरे यांच्यामार्फत आरमाडा ABS सिमेंट घेतलं आणि ते सिमेंट्स पैलारू कालवाडाला भरलं. 303 किलो वजनाचं पैलारू कालवाड होतं, त्याला ते सिमेंट भरल्यानंतर पहिल्याच वेळेस ते सिमेंट भरल्यानंतर ते लागवड झालं आणि आता त्याला आरमाडा सिमेंट्सला 4th महिना चालू आहे. धन्यवाद साहेब. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला 100% गाभण राहण्याचा रेट तुमचं सेक्शन सिमेंट सॉर्टेड सिमेंट भरलं आणि ती पहिल्यांदाच लागवड झालं. म्हणजे विशेष योगायोग की 1-2-3 सिमेंट भरलं तरी लागवड होत नाही. परंतु सर, आम्हाला पहिलं सिमेंट घेतलं मी बारीतलं सिमेंट आणि त्यांनीच लागवड झाली, म्हणजे 100% रिझल्ट मिळाला. खूप छान साहेब. आता हे तर तुम्ही वैयक्तिक म्हणताय तुमच्या बाबतीत, आणि मी ऐकलं आहे की तुमच्या वस्तीवरती सुद्धा तुमचं बऱ्यापैकी दूध हे बारामती सहकारी संघाला जात आहे. तर त्या संघाने सुद्धा तुमच्या या भागासाठी खूप अशी एक मुहूर्तमेळ केली. गेले 2 वर्षापूर्वी आम्हाला बारामती दूध संघ, राष्ट्रीय गोकुळ मिशन व बारामती दूध संघ यांच्या संगमताने अनुदानावर 200 किंवा 100 रुपयाला जे सिमेंट मिळत होतं टॉर्नेटो, ओके, ते आमच्या वस्तू मला वाटतं 500 गाय आहेत आणि त्यापैकी 50 जवळजवळ टॉर्नेटोची, आत्ता कालवड टॉर्नेटोची तयार झालेली आहेत. खूप खूप चांगलं आहे साहेब. जर म्हणजे एक सहकारी दूध संघात मित्रांनो मला सांगायला आनंद वाटेल की राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनेअंतर्गत ही स्टेट गव्हर्नमेंट आणि आपली सेंट्रल गव्हर्नमेंट या दोन्हीच्या संयुक्त विद्यमात सहकारी दूध संघासाठी असणाऱ्या स्कीममधनं आज बारामतीमधल्या एक छोट्या खाणी आणि विशेष म्हणजे हा ड्राय पट्टा आहे, बरोबर ना साहेब? दुष्काळ ड्राय पट्टा असून इथं जर बघितलं तर ह्या लोकांचा मेन व्यवसाय हा दुग्ध व्यवसाय म्हणतायत, हे जोडधंदा म्हणत नाहीयेत. तर इथं टोर्नॅडो या वळूचा सप्लाय झाला होता लिंग निर्यादित रेत मात्रेचा. तर याच्यामध्ये या वस्तीवरती म्हणजे कमीत कमी साहेबांनी जसं सांगितलं की 500 ब्रिडेबल पॉप्युलेशन आहे, पण ह्या पॉप्युलेशनमध्ये आज ह्या वस्तीवरती 50 ते 60 कालवडी आज ह्या टोर्नॅडो वळूच्या आहेत. तर भविष्यात साहेब मला ABS टीमच्या वतीने एक आपल्याला आश्वासन देऊ शकतो की भविष्यामध्ये आपल्याकडं दूध तर नक्कीच वाढेल, पण त्याच्यासोबत हा टोर्नॅडो बुल जो की मस्टायटीस फ्री बुल आणि दुधाची क्षमता वाढवणारा बुल आपण रिकमेंड केला जातो आणि याची इम्युनिटी पॉवरसुद्धा चांगली आहे, म्हणजे रोगप्रतिकार क्षमतासुद्धा चांगली, तर भविष्यातील येणाऱ्या काळामध्ये तुमच्या ह्या वस्तीला म्हणा किंवा तुमच्या ह्या गावाला नक्कीच सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखे दिवस येतील. धन्यवाद साहेब, तुम्ही आपला बहुमोल वेळ आज ABS टीमसाठी दिला. आम्ही तर साहेब असं म्हणतोय की ही टोर्नेटोचे 50-60 कालवड आहेत, ती ABS सिमेंट भरली तर तुमच्याकडून सहकार्य मिळलं तर आम्ही ABS सगळ्यांना सिमेंट भरू ह्या टोर्नेटोला. नक्कीच साहेब, आपण यापुढेही असं कंपनीला बी सहकार्य, तुमचं बी सहकार्य आम्हाला इथून पुढे राहू द्या. धन्यवाद. आणि तुम्ही असेल मी असेल आपल्याला जोडणारं जे आपले मेडिकल आहे की जे आपल्या मोरगाव चौकात आहे त्याचे ओनर संदीप खैरेजी यांचंही मी विशेष असा आभार मानेल की त्यांच्या माध्यमातून आज ह्या गावामध्ये मला तुमच्यासारख्या उत्पादकाच्या घरी येऊन तुमच्यासारखी ही जी दुग्ध व्यवसायाची क्रांती तुम्ही घडवली आहे तर ही बघण्याचा योग आला. धन्यवाद साहेब. धन्यवाद. आम्हाला इथून पुढं
तुम्ही फक्त एबीएस सिमेंट्सचे असतील ना तेवढी सिमेंट्स तुम्ही संदीप खैरे यांच्या मेडिकलमध्ये उपलब्ध करा. आम्ही ती टोर्नोटोची 50-60 कालवड आहेत त्यांच्यामार्फत डॉक्टरांच्या मार्फत त्या मेडिकलमधून आपल्या मेडिकलमधून संदीप खैरेंच्याकडून खरेदी करू. तुम्हाला बी सहकार्य करू, आम्हाला बी तुम्ही सहकार्य करा. धन्यवाद साहेब. बस आता इथंच एखाद्यांचा अजून अजून कोण देतं? तुम्ही द्या एक बाई. आमिर दे. ए का आमिर दे नॉर्मल त्याला काय